मन मंदिरा गजर भक्तीचा। तुम्ही दारू प्यायला गाता, नको ते गाता, आज तर गटर आहे। तुम्ही हत्या करता त्याला आम्ही नावं ठेवलं नाही, आणि वारी करणार त्याला नावं ठेवणार, तुम्ही कोण? हां, चढ्या भावाने विकत घेता। नाही म्हटलं, आता उद्यापासून श्रावण सुरू झाला, एक महिना खायचं नाही। नाव फार आपली माणसं सुद्धा हुशार आहे तर पूर्वज गटाराम अशा, त्याचा अर्थ असा आहे आज इतकं खातून इतकं पेतो की घरी येतच नाही, रात्री गटारातच पडतो, म्हणून गटाराम अशा। काय इथे कोणी घरी शिजवून आलेलं नाही ना? बघा बुवा, विचार करा। नाहीतर मला म्हणाल, महाराज आमचं तसं काही नाही, पण त्यांना त्याच्याशिवाय चालत नाही, अवघड होईल। नाही नाही, गटार आमोशा नाही, नको त्या मार्गाने गेल्यानंतर गटार आमोशा होत नाही, तुमच्या आयुष्याचंच गटार होऊन जात। ज्याच्यातून घाण वाहते ते गटार, तसं तुमच्या जीवनामधून जर घाण बाहेर पडत असेल तर तुमचं संपूर्ण जीवन हेच गटार आहे। म्हणून शब्द चांगला दिलाय, दुसराही एक चांगला शब्द आहे, गटार गंगा। हां, शब्द काय वापरलाय? गटार गंगा। कारण का? ते गटार सगळे गंगेत मिळतं, ते गंगेचं पाणी सुद्धा खराब झालेलं असतं, पण ती गंगेतून आल्या कारणाने गटार गंगा। कळलं का तुम्हाला? असंही आहे, पुष्कळ विश्लेषण आहे। तसं इथे आता कारणास या ज्ञान केवळ वाचारंभण आहे। काय वाचारंभण? त्या वाचारंभणे करून ज्ञान ज्ञानत्वा नाही सांडी, ज्ञान ज्ञानपणाला कधी सांडत नाही। ई विषयी निरूपण दृष्टांत सवर्तमान पुढील पदी जाण बोलतो असे। आता याबद्दलच आम्ही तुमच्याशी पुढे बोलतो। जगत हा केवळ चित्प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, त्यांनी कोण अज्ञान म्हटलं हे आम्हाला कळत नाही। आता बघा, महाराज या ठिकाणी म्हणतायत, प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणे हन, निधी दाविता अंजन म्हणजे जैसे, सुवर्ण गौर अंबिका न म्हणजे काय कळिका तैसे, आत्मप्रकाशा का ज्ञानवादू। ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व जगात प्रकाशले जाते, ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व जगत प्रकाशले जाते, त्याला त्या ज्ञानाला अज्ञानवादनी अज्ञान म्हणाले तर काय म्हणावं? एक सांगतो विषय पुढे जातो। महाराज म्हणाले, तरी निधी दाविता अंजन न म्हणजे काही? आता दृष्टीला विकसित करणाऱ्या वस्तूला काजळ म्हणत नाहीत का? काय म्हणायचं त्यांना? आता बघा, समजून सांगतो। ते काजळ घातल्यानंतर जरा डोळे स्वच्छ होतात, त्याचं नाव काय? अंजन आहे। अंजन पण म्हणता काजळ, बरोबर आहे ना? नाही म्हटलं जरा ते काजळ घातलं, दृष्टी स्वच्छ झाली, पाणी वाहून गेलं। ज्याने दृष्टी साफ होते, ज्याने दृष्टी प्रकाशमय होते, त्या अंजनाला तुम्ही काजळ म्हणता। काय सांगायचं? कळलं का? आता कळलं का नीट अर्थ? अहो, त्याने ते काजळ घातलं, डोळे स्वच्छ झाले, पाणी वाहून गेलं, म्हणून लहान मुलांच्या डोळ्यामध्ये पूर्वी ते काजळ घालत होते, आता काही घालत नाहीत। काय त्यांचं असेल? काय काय म्हणतात बा ते, काय ती मस आहे ती, जाऊ द्या। आता इतकं तपशिलात मला तुम्हाला सांगायचं नाही, काही नडलंही नाही, तसं काजळ कुणीही करत नाही। ती वात लावायची असते, त्याला एंडेल तेल लावायचं असतं, त्याच्यातून असं ते वर असे ते वा धूर जातो, तो चिकटतो, तो काढायचा आणि त्याच्यामध्ये एरंडेल तेल टाकून करायचं आणि त्याचं नाव काजळ। बरं का? हां, जाऊ, त्याच्यामध्ये पुष्कळ सांगायचं आहे। डोंगर आला तर काय, आमका आला तर काय, त्याच्यावर मुलगी होते का मुलगा होतोय? जुन्या बायकांना विचार की काय आहे का? आता कोणी काजळी घालत नाही, आला का लक्षात? आता पूर्वी सुरमा तरी घालत होते, हे गवई वगैरे अशा काळा सुरमा घालत होते, आता नाही। आता आय लायनर आलं, काय आता आय लायनर आलं, ते असं घ्यायचं डोळ्यावर फिरवायचं काळं। आता काय ते काय डोळा मोठा दिसायचा आहे का लहान दिसायचा आहे, काही काही फरक पडत नसतो। म्हणून तुम्ही जर कधी शूटिंग बघितलं असेल
तर तिथे प्रत्येक 5 मिनिटाला पुन्हा ते हे पाणी मारतात ना, असं असं करतात, कारण ते जे इथे लेप दिलेला असतो ना, प्लॅस्टर केलेलं असतं, ते पडून येतं. नवीन प्लॅस्टर केलं की त्यानं रोज पाणी मारत राहावं, आणि जेवढं पाणी माराल तेवढी ती भिंत घट्ट होते. तसं ते पुटं जी चढवलेली असतात त्याला हळूहळू आणून असं ते घ्यायचं, फिट्ट बसतं. काय ज्याने दृष्टी साफ होते असं जे अंजन, त्या अंजनाला तुम्ही काजळ म्हणता, मग ज्ञानाला तुम्ही अज्ञान म्हणणारच, विशेष काय फरक आहे, विशेष काय फरक आहे म्हणताच तुम्ही. म्हणून महाराज म्हणाले, सुवर्ण गौरी अंबिका न म्हणजे काय काळिका तैसा आत्मप्रकाशा का ज्ञानवादू. त्याचप्रमाणे सोन्याची गौरवर्ण लखलखीत असलेली देवी, बघा काय ज्ञानवर आहे, शोधून काढतात. बाकी सोन्याची कालीमाता केली आहे, काय कालीमाता माहिती आहे ना, आपल्याकडे जास्ती नाही आहे, ते कलकत्त्यामध्ये काली आहे ती, अशी आहे. तो रेडा खाली आहे, रेड्याला मारला रेड्याचं मुंडक आहे, आणि पायाखाली तिचा नवरा आहे, त्या नवऱ्या छातीवर पाय देऊन उभी राहिली आहे. एक्सलंट पोज, वेडिंग फोटो काढायचा असेल तर. तसं जगद्रूपाने परमात्मा स्वतःचा आनंद स्वतः भोगत आहे, म्हणून ऐसा निरुपम परी आपुली विलासावरी आत्मा राणी व करी आपुली आठाई. आपणच आपल्याला जाणणे, आपणच आपल्या ठिकाणी भाग घेणे चैतन्याचा, यालाच चिद्विलास म्हणतात. उपमारहित निरुपम, त्याला निराळी उपमा देण्याचं काही कारण नाही. तया ते म्हणिपे अज्ञान तरी न्याय भरले राण, आता म्हणे तयाचे वचन उपासा आम्ही. आता चिद्विलास जिथून तिथून आहे, इथे जिथून तिथून जर आत्मसत्ताच नटलेली आहे, तर त्याला अज्ञान म्हणणं, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ठीक आहे बुवा, कमाल आहे तुमची. ऐसी आपुलिया विलासे, विलास तैसाच असे, कार्य कारण नसे निपटून येते, त्याला कार्य नाही कारण नाही, जास्ती विषय वाढवत नाही. ज्ञानासी आपले ज्ञान, हे केयचे हे तत्व कोण, ऐसे ज्ञान काय आण कुठून आले. अरे कुठून आलं ज्ञान, ज्ञानाला ज्ञान स्वरूप आहे, तो कसा आहे आत्मा कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप असल्या कारणाने त्याला निराळ ज्ञान प्राप्त करून देण्याची काही आवश्यकता आहे असं नव्हे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, तयापे म्हणिपे अज्ञान, प्रकाशरूप आत्मा पूर्ण त्याचा स्वप्रकाशाची विलास मान, त्याशीच जरी अज्ञान म्हणता तुम्ही, तरी हा बोलपरी अनुभव वीन. आणि न्यायासी चुकी जाण, आता बोली बोलता ज्ञान ज्ञान किते. हे तुम्ही बोलताय ते बरोबर नाही आहे, चुकीचं बोलताय, अनुभवाशिवाय बोलताय. माझं बोलणं कळलं का? अनुभवाशिवाय बोलताय, तुम्हाला अनुभव नाही म्हणून तुम्ही असं बोलता. तसं इथे कसं आहे, प्रकाशरूप आत्मा जर आहे तर त्याचा स्वयंप्रकाशाचा विलास चालला आहे. स्वयंप्रकाशाच्या विलासाला तुम्ही तिथे अज्ञान म्हणूच कसं शकता? हा त्याचा सगळा विलास आहे. दिवा पेटल्यानंतर दिवा जरी स्वच्छ असला तरी त्याच्यातून जी मस येते ती काळी असते, बरं का? त्या ह्याच्यामुळे संबंध ती काचसुद्धा काळी होते. ते म्हणले एवढा दिवा पेटला काळं का झालं? अरे काळं नाही आहे, तो त्याचा एक भाग आहे, तो त्याचा काय आहे एक भाग आहे, ते अज्ञान नाही आहे, ते अज्ञान नाही आहे, तोही सुद्धा त्याचा एक भाग आहे. हे जेव्हा नक्की आपल्याला समजेल, नुसतं समजेल नाही तर गळी उतरेल, आणि गळी उतरून त्याची प्रत्येक कर्मामध्ये प्रतिती येऊ लागेल, तेव्हा ज्ञानोबारायचा चिद्विलास कळायला सुरुवात होईल. त्रिकाळी अनिश्चित ज्ञानाची तरी अज्ञानाची वाढी कैची, आता म्हणता ज्ञान ह्याची तरी उपहासाव काना. त्रिकाल अनिश्चित म्हणजे कुठेही यत्किंचित फट नाही. अनिश्चित शब्दाचा अर्थ काय? कुठेही यत्किंचित फट नाही, शिरायला जागा नाही, शिरायला जागा नाही. मग कुठेही शिरायला जागा नाही तर येतं संबंध ज्ञानाचा प्रकाश असताना, तिथे अज्ञान शब्द आलाच कुठून? अज्ञान शब्द आला कुठून? आता करणी अज्ञान केवळ वाचारंभण, आता अज्ञान शब्द वापरणं हा केवळ वाचारंभण, वाचारंभ म्हणजे कौतुक.
मन मंदिरा गजर भक्तीचा.